कोल्हापूरचे रस्ते म्हणजे डर्ट ट्रॅक बनलेले आहेत आणि त्याचमुळे या रस्त्यावरती डर्ट ट्रॅक सारखी स्पर्धा आहे ती भरवण्यात आलेली आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर रस्त्यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपण या दृश्यामध्ये पाहू शकतो. खरं तर ताराबाई पार्कसारख्या उच्चभ्रू परिसरातलंही ही सगळी रस्ते आहेत आणि या रस्त्यांच्यावरती आज स्पर्धा घेऊन या रस्त्यांच्याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न येतो इथल्या स्थानिक नागरिकांच्याकडून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. एक आंदोलन आहे ते भरवण्यात आलं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून या रस्त्यांच्या बाबतची जी दुरावस्था झालेली आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून या आंदोलनातून मांडण्याचा प्रयत्न आहे तो त्या ठिकाणी झाला. खरं तर हे बायकर आहेत ते नेहमी डर्ट ट्रॅकवरती आहेत ते आपली गाडी चालवत असतात आणि आज ते या रस्त्यावरती तो अनुभव घेताना पाहायला मिळतात. एखाद्या डोंगरदऱ्यातून खेडेगावातून ज्या पद्धतीनं रस्त्यातून वाट काढत आहे ते आपणाला पुढं जावं लागतं त्याच पद्धतीची अनुभूती कोल्हापूर शहरातल्या रस्त्यावरती येते आणि त्यामुळे महानगरपालिका नेमकं काय करते अशा पद्धतीचा सवाल आहे तो या ठिकाणी होताना आपणाला दिसून येते. या बाईकच्या माध्यमातून आपणसुद्धा या रस्त्यांचा अनुभव घेत असलं तर आपणालासुद्धा हे स्पष्टपणे आहे ते दिसून येते की मोठ्या प्रमाणात या रस्त्याच्या खड्डे आहेत आणि खड्ड्यांच्या माध्यमातून बाईक चालवणं कितपत जिकरीचं या लोकांच्यासाठी बनलेलं आहे ते आपणाला या माध्यमातून दिसून येते. या बायकरलाच आपण विचारूया की काय अनुभव या रस्त्यांच्या होत्या आता तुम्हाला मिळाला. अतिशय त्रास या रस्त्यांवरनं गाडी चालवताना. आपल्या भागात जर आपण शहरात बघितलं तर गरोदर महिला वृद्ध व्यक्तीसुद्धा ह्याच रोडवरनं प्रवास करत आहेत. त्यांच्यासाठी हे किती मुश्किल आहे हे आपण विचारात घेऊ शकतो. आम्ही डर्ट बाईक चालवतो आम्हाला खूप हे अगदी काही वाटत नाही. कारण सामान्य नागरिकांचा जर आपण विचार केला तर त्यांच्यासाठी हे खूप म्हणजे डेंजरस आहे आणि ह्यातनं अपघात होण्याची तर 100% चान्सेस आहे. खरं तर निवडणुका जवळ आलं की राजकीय लोक आश्वासनं देतात की गाडीतून म्हणजे रस्त्यातून तुम्ही चालला तर गाडीत पाण्याचा ग्लास ठेवला तरीसुद्धा पाणी सांडणार नाही. आत्ता काय अनुभव येतो तुम्हाला? आत्ता रोडवरच इतकं पाणी झालं आहे की ग्लास ठेवायचीच गरज नाही आहे आणि वरनं तर पाऊस पडतोय आणि हे खड्ड्यांमध्ये आपण जर बघितलं असेल तर भरपूर प्रमाणात हे चिखल आणि पाण्याचे असे पूर्ण रस्ते झालेले आहेत. साधारण रस्त्यांचा अंदाजसुद्धा येत नाही की किती खोल तो खड्डा असेल आणि यातनं वारंवार अपघात होण्याच्या बातम्या आपल्याकडे येत आहेत. खरं तर फक्त गुळगुळीत रस्ते हे आश्वासन दिलं जाते मात्र ते पाळलं जाते वाटते का? अजिबात वाटत नाहीये. सध्या तरी रोड आणि चांगले करण्याची गरज आहे. नागरिकांसाठी मूलभूत सुविधा मूलभूत आपल्या रस्ता ही मूलभूत सुविधा आहे आपल्या ट्रान्सपोर्टेशनसाठी आणि डेलीसाठी. तर रस्ते हे चांगले असण्याची अपेक्षा 100% आहे आमची. खरं तर काही नागरिक सुद्धा या मोबाईलच्या माध्यमातून हे सगळं आंदोलन पाहताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या सुद्धा या निमित्तानं प्रतिक्रिया येते जाणून घेणार. खरं तर हे तुम्ही आंदोलन बघितला उत्स्फूर्तपणे कोल्हापूरकरांनी पण सहभाग घेतला. खरं तर प्रातिनिधिक आहे मात्र महापालिका प्रशासनाला आता तुम्ही काय सांगाल? रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती झाली पाहिजे. हे फक्त तारावी पार्कात एका भागात आंदोलन झालं आहे पण कोल्हापूर शहरात पूर्ण शहरात अशा रस्त्यांची अशीच परिस्थिती आहे ज्याच्यामुळे गाड्यांचं नुकसान आहे प्लस माणसांचे कमऱ्यांचे मनके सगळे खराब व्हायला लागले. त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर यावर ऍक्शन घेतली पाहिजे. काय आता या आंदोलनानंतर तरी दखल घेईल कारण नाथकुळा कोल्हापूरकडे म्हटलं जाते कोल्हापूरची आंदोलन सुद्धा नाथकुळा असतात. आता काय वाटते? नक्कीच या आंदोलनामुळे कोल्हापूर महानगरपालिका काहीतरी दखल घेईल अशी आम्हाला आशा आहे आणि त्या आशेनं आपण कोल्हापूर महानगरपालिकेकडे सकारात्मक दृष्टीनं बघूया. नक्कीच महापालिका प्रशासन याची दखल घेईल असं वाटते. मात्र इकडूनच पाहायला गेलं तर हे सगळे बायकर आहेत हे याच रस्त्यातून बाईक चालवत आहेत ते या डर्ट ट्रॅकचा अनुभव कोल्हापूरच्या शहरातल्या रस्त्यांच्यावरती घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि एकूणच या आंदोलनाच्या माध्यमातून ते प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न होतोय. ही काही बायकर्स आहेत त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया घ्या. काय सांगाल काय अनुभव येतो या रस्त्यावर? माझ्या पाठीच्या हाडांना दुखापत झाल्यामुळं मी ही गाडी घेतलेली आहे आज आणि यावरूनच मी आता प्रवास करत आहे येतो गावात. काय सांगाल काय अनुभव येतोय? खूप बेकार आहे. इथे गाडी चालायला अवघड आहे. माझी बहीण ट्युशनला झाली तिला सोडायला पण जमत नाही इथं ऍक्च्युली. सो प्लीज लवकर करून घ्या. खरं तर अत्यंत महागडी ही बाईक आहे आणि या रस्त्यांच्यावरती चालवणं म्हणजे काय वाटते महापालिका प्रशासनाला काय सांगाल? महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर रस्ते करून घ्यावेत अन्यथा पुन्हा अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करण्यात येतील. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर हे सगळे नागरिक बाईकस्वार आहेत त्रस्त झाल्याचं पाहायला मिळते. खरं तर अनेक महागड्या गाड्या आहेत त्या कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्या गाड्या घेऊनच हे आज रस्त्यावरती उतरले आहेत आणि प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आता तरी प्रशासन याची दखल घेणार का आणि रस्ते सुरळीत करणार का हेच पाहणं महत्त्वाचं असणार. नाही तर डर्ट ट्रॅकसारखा महापालिकेचा कारभारसुद्धा डर्टे आहे का अशा पद्धतीचा सवाल नागरिक विचारतील हे नाकारता येत नाही. व्हिडिओ चॅनल संदीप पाटील सर नरेश सुसाळो की न्यूज 18 लोकमत कोल्हापूर.